येत्या 15 नोव्हेंबरला देशभरात आदिवासी गौरव दिवस साजरा केला जाणार आहे. अन्याय, असमानता, दडपशाही अशा दुष्प्रवृत्तींविरुद्ध अनेक आदिवासी नेत्यांनी दंड थोपटले. स्वातंत्र्याच्या संग्रामातही या अनामवीरांनी योगदान दिलं. आदिवासी समाजाला संघटित करत देशाला प्रेरणा देणाऱ्या असंख्य आदिवासी स्त्री पुरुषांचं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात पाहूया राणी दुर्गावती यांच्याविषयी. राणी दुर्गावती या गडमंडलाच्या राणी होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपला मुलगा नारायण याला गादीवर बसवून 15 वर्ष गोंडवाना क्षेत्राचा राज्यकारभार चालवला. आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्याला समृद्ध केले. गोंडवाना क्षेत्राची समृद्धी पाहून मुघल सम्राट अकबरानं अनेक वेळा हल्ले केले. राज्यासाठी अनेक प्रस्तावही पाठवण्यात आले, मात्र दुर्गावती यांनी युद्ध पुकारत आदिवासी योद्ध्यांचं नेतृत्व केलं. युद्धादरम्यान 24 जून 1564 जखमी अवस्थेत त्यांनी आत्मबलिदानाचा मार्ग निवडला. राणी दुर्गावतींच्या चौथ्या पिढीतले गोंड राजे हृदयशाह यांनी आपल्या महालात निर्माण केलेल्या रामगड संस्कृत शिलालेखात गडमंडलाच्या वंशावळीचा लेख आहे. संग्रामशाह राजा यांच्यापासून ते त्यांचा मुलगा दलपतशाह आणि सून राणी दुर्गावती यांनी मुघलांशी झालेल्या युद्धापर्यंत गडमंडलाचा राज्यकारभार सांभाळला. या तिघांच्याही शासनकाळात गडमंडलाच्या राज्यानं वैभवाचं सुवर्णयुग पाहिलं. दलपतशाह संग्रामशाह यांचे दत्तक पुत्र होते. त्यांचा विवाह कालंजीरचे राजा किरतसिंह चंदेल यांची एकुलती एक मुलगी दुर्गावती हिच्याशी झाला. साहसी असलेल्या दुर्गावती युद्धकला आणि राजकारणात पारंगत होत्या. दलपतशाह एक प्रजावत्सल आणि पराक्रमी राजे होते. संग्रामशाह यांच्यानंतर दलपतशाह यांनी राज्याला समृद्ध केलं. दुर्गावती उमापती दलपत अशी उपमा देण्यात आली. दलपतशाह यांनी 18 वर्ष राज्यकारभार सांभाळला. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा मुलगा वीर नारायण केवळ 3 वर्षांचा होता. त्याला गादीवर बसवून राणी दुर्गावती यांनी कार्यभार सांभाळला. मुघल सेनापतीनं गोंडवानाची समृद्धी आणि संपन्नता बघून राज्यात लूटमार करत युद्धाला सुरुवात केली. सैन्यबळाच्या अभावी युद्ध जिंकण्यात अपयशी ठरलेल्या मुघल सेनापतीनं अत्याचार सुरू केले. काही ठिकाणी लढायाही केल्या. 3 युद्धात सलग पराभव झाल्यामुळे राणी दुर्गावती यांनी नागापहाड इथं आश्रय घेतला. वीर नारायणनं 3 वेळा मुघल सेनेला हाणून पाडलं, मात्र त्यानंतर तोफखान्याच्या जोरावर मुघल युद्ध जिंकले. याच दरम्यान वीर नारायण यांना वीरमरण प्राप्त झालं. राणी दुर्गावती ही जखमी झाल्या होत्या. पराभव अटळ असल्याचं जाणवल्यावर राणी दुर्गावती यांनी आत्मबलिदानाचा मार्ग निवडला.